मी सुभाष रामचंद्र जाधव, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष. आमची संघटना 87 सालापासून आज 37-38 वर्षे रेणुका भक्तांच्यासाठी काम करत आहे. रेणुका भक्तांचे सौंदर्य डोंगरावर ज्या काही प्रश्न समस्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत दरवर्षी येत असतो. या समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे, टॉयलेट बाथरूमची समस्या आहे, यात्री निवास आहे, दर्शनाच्या सोयी आहेत. बऱ्याच सोयी आता सोडवलेल्या आहेत त्या कर्नाटक गव्हर्नमेंटनं चांगल्या प्रकारे यात्रीनिवास केले आहेत, परंतु तरी सुद्धा काही अडचणी येतात. भक्तांच्या रांग आता जास्त वळून यावं लागतं आणि नॉनव्हेज तिथं आता बंद केलेलं आहे. इथून पुढे ते निवेदन देण्यासाठी आम्ही दरवर्षी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि सौंदर्य देवस्थान यांना आमच्या प्रश्न समस्या अडचणी सांगण्यासाठी होतं. त्याचबरोबर जुगुळबावीवर सुद्धा पाण्याची समस्या असते. मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला फार अस्वच्छ आणि जुगुळबावीमधलं पाणी घाण होतं, ते आता स्वच्छ झालं का नाही माहीत नाही, पण ते सुद्धा त्याला सुद्धा निवेदन देणार आहे. या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत. ही यात्रा कोल्हापूर